तर आज आपण आपल्या चॅनलवरती बांगड्याचं स्वादिष्ट आणि झणझणीत कालवण कसं बनवायचं हे पाहणार आहोत। माशांची कालवण अतिशय सोपी आणि झटपट होणारी असतात। तसंच आज सुद्धा आपण मालवणी पद्धतीचं वाटण वापरून जिभेवरची चव न घालवणारं झणझणीत बांगड्याचं कालवण बघणार आहोत। मी या बांगड्याच्या कालवणामध्ये जे मालवणी पद्धतीचा मसाला तयार केलाय तो फक्त बांगड्याच्या कालवणासाठीच नाही तर तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या माशासाठी हा मसाला वापरून स्वादिष्ट कालवण बनवू शकता। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन रेसिपीचा आनंद घ्या। बांगड्याचं मालवणी सार बनवण्यासाठी मी इथे बांगडे साफ करून स्वच्छ धुवून एकाचे दोन तुकडे करून घेतले। इथे मी धने अर्धा तास भिजवून घेतलंय। काश्मीरी लाल मिरची अर्धा तास भिजवून घेतली आहे। हे रतांब्याचं पाणी आहे, त्याला मालवणमध्ये आगूळ असं म्हणतात। तुमच्याकडे घरी असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही कोकमाचं पाणी सुद्धा घेऊ शकता। इथे मी मीठ घेतलंय, खोबरं घेतलंय एक मोठी वाटी आणि हे त्रिफळ घेतलंय। जर तुमच्या घरी त्रिफळ अवेलेबल असेल तर वापरू शकता, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतले मोठे मोठे कट करून, कोकम घेतलंय आणि 8 ते 10 एवढ्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या। तर सगळ्यात आधी मी बांगडे मॅरिनेट करून घेणार आहे। तर आता मी बांगडे मॅरिनेट करणार आहे, तर त्यासाठी आधी मीठ घेते। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि हे रतांब्याचं पाणी ते मी 2 चमचे घेणार आहे। रतांब्याचं पाणी वापरल्यामुळे त्याचा जो हिवसपणा आहे तो निघून जातो। तर आता मी हे चांगलं त्याला स्प्रेड करणार आहे। मीठ आणि रतांब्याचं पाणी त्याला चांगलं लागलं पाहिजे। आता हे सगळ्या पीसना लावून झालंय, तर मी आता हे एक 5 ते 10 मिनिटं हे असंच ठेवणार आहे जेणेकरून रतांब्याचं पाणी आणि मीठ माशामध्ये मुरलं पाहिजे। आता मी बांगड्याच्या सारासाठी मसाला तयार करते, तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी खोबरं घेतलंय। कांदा घेते, मीडियम साईजचे 2 कांदे मी मोठे मोठे कट करून घेतले। इथे 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आहेत। काश्मीरी लाल मिरची आहे, हे मी अर्धा तास भिजवून घेतली होती। धने अर्धा तास भिजवून घेतले। आणि त्रिफळ ही सुद्धा मी अर्धा तास भिजवून घेतली होती। जर तुमच्या घरी अवेलेबल असेल तर तुम्ही वापरा, नाही तर स्किप करा। पण त्रिफळामध्ये त्रिफळ वापरल्यामुळे साराला खूप चांगला स्वाद येतो। तर आता मी हे चांगलं बारीक वाटून घेणार आहे। आता मी बांगड्याच्या साराचा मसाला वाटून घेतलाय, तर तो आपल्याला चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। तो एवढा बारीक वाटला पाहिजे। आता मी बांगड्याचा सार बनवायला घेते। आता मी सार बनवण्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि 2 टेबलस्पून एवढं तेल सुद्धा घेतलंय। तर तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यात आता मी सारासाठी वाटलेला मसाला फ्राय करून घेणार आहे। हा आता मी 4 ते 5 मिनिट तेलावरती परतवून घेणार आहे। आता इथे 5 मिनिट झालेली आहेत, मसाला चांगला फ्राय झालाय। तर आता मी त्याच्यात
दोन चमचे घरगुती मसाला ऐड करते। तुम्ही तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढा मसाला घेऊ शकता। आता मी हे चांगला मिक्स करते। आता याच्यात मी मसाला तयार केला त्याच भांड्यात मी पाणी घेतलंय, साधारण एक ग्लास एवढं पाणी आहे ते मी ऍड केलं। आता हे चांगलं एकजीव करायचंय। तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही याच्यात पाणी ऍड करू शकता। आता मी मॅरिनेट केलेले बांगडे याच्यात ऍड करते। आता मी 3 ते 4 एवढे कोकमाचे तुकडे आहेत ते घेते। मी आधी रतांब्याचं पाणी बांगड्यांना लावून ठेवलं होतं त्याचा अंदाज घेऊन मी 3 ते 4 एवढेच तुकडे घेतले। आता चवीनुसार मीठ ऍड करते। मीठ सुद्धा मी ऑलरेडी लावून ठेवलं होतं बांगड्याला, तर त्याचा अंदाज घेऊन इथे मीठ वापरायचंय। आता हे चांगलं एकजीव करायचंय। आणि आता बांगडे चांगले सारामध्ये शिजवून घ्यायचे। आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। आपले बांगडे आणि सार चांगलं शिजलेलं आहे, बांगडा सुद्धा एकदम चांगला शिजलेला आहे। तर आता मी हे एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। तर आपली आजची रेसिपी मालवणी बांगड्याचं सार खाण्यासाठी रेडी आहे। मालवणी पद्धतीने बनवलेलं हे सार खूपच टेस्टी होतं आणि हे आपण भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो। तर फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल बटन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या रेसिपीज सर्वात आधी मिळतील। थँक्यू।